नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। गोहत्या, लव जिहाद, धर्मांतर याविरुद्ध हिंदूवादी संघटना जळगावात रस्त्यावर उतरल्या। विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकारी आणि महिलांचा सहभाग असलेल्या हिंदू जनजागरण संघर्ष मोर्चाने शहर दणाणले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले। गोहत्या, लव जिहाद व धर्मांतर विरोधात जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून हिंदू जनसंघर्ष मोर्चा सुरू झाला। विविध हिंदुत्ववादी संघटना व हिंदू समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे या मोर्चाला विराट स्वरूप प्राप्त झाले होते। घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले। या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील सहभागी झाले। या प्रसंगी अनेक वक्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करून आता अन्याय सहन न करण्याचा निर्धार करण्यात आला। या प्रसंगी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या निवेदनाचा स्वीकार करून राज्य सरकार हिंदुत्ववादी संघटना व हिंदू बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। तो कायदा निर्माण व्हावा याकरिता, कारण लव जिहाद आपल्या घरातून चालू होतो असं मला वाटतं। त्यांचं धर्मांतरण करणं आणि त्यांची लोकसंख्या वाढवणं, संपूर्ण जगावर इस्लामचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी हे जिहाद म्हणजे लव जिहाद धर्मयुद्ध खेळलं जात आहे। तो मोहम्मद बिन कासिम आला, तो गौरी आला, तो बाबर आला, यांनी लाखो स्त्रियांच्या लुटून दिल्या। आज ही शब्दाचे तुकडे करणारा आफताब रूपाली चंदन शिवेची हत्या करणारा इकबाल मोहम्मद निधीला चौथ्या मजल्यावरून फेकून देणारा सुफियान ही सगळी या इस्लामिक आक्रमणकर्त्यांची भिलावळ आहे। माझ्या भगिनींनो, आता आपल्यातील दुर्गा माता प्रगट झालीच पाहिजे, आमच्यातील चंडी आता जागृत झालीच पाहिजे, आमच्यातील काली माता आता अवतरित झालीच पाहिजे। पालकमंत्री म्हणून त्यांचा या ठिकाणी निवेदन घ्यायला आलो। लव जिहादचा कायदा हा पटलावर आहे आणि येत्या अधिवेशनामध्ये तो मंजूर होणार याची खात्री मला आहे। आणि मी ज्या ज्या मागण्या त्यांनी या ठिकाणी केल्या, त्याच्यामध्ये लव जिहाद असेल, त्याच्यामध्ये धर्मांतरचा विषय असेल, जैन धर्मांचा विषय असेल, त्याचबरोबर या ठिकाणी कत्तलखान्यांचा विषय असेल, ह्या ज्या मागण्या केलेल्या आहेत, या सगळ्या मागण्या या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवेल।